विजय भाऊ हंडी करतोय, हंडीची तयारी आहे. कोण विजय भाऊ कुर्ल्यामध्ये राहणार त्यामुळे त्याला सगळं माहिती आहे हंडी कशी सजवतात ते. काय विजय? येस येस, एकदम घाईगर्भीत निर्णय घेतला कारण सकाळपासून पाऊस होता. हा, म्हटलं की पाऊस उतरतोय की नाही, तरी पण मुलांच्या औषधासाठी आणि सोसायटीतल्या औषधी कलाकारांनी हा निर्णय घेतला. आणि थोड्या वेळात आपल्या इथे एक मस्त हंडी बघायला मिळेल सगळ्यांना. आपल्या संस्कृती जपण्यासाठी आपण हा निर्णय घेतला. ही आमची श्रेय आहे, आमच्या फ्लोअरवर असते. हंडीच फोडणार ना तू? फोडणार ना पण तू अरे खाली ही खालच्या तराला कोमल वर अंड त्याच्यावर तू चेंट्या दादा गेला दिवस. तुम्ही काय करताय? धागे बांधतोय मटकी सजवायला. ओके ओके, टॉवेल कुठे आहे? प्रसादने आपले मोरबीर लावून आलाय. प्रसाद इकडे बघ जरा असा फर सेम कृष्ण सेम दत्ता. दहीहंडी आपण तर बांधतोय गव्हर्नमेंटचे नियम पाळून असं म्हणतोय आपण, पण त्यांनी आपल्याला नाहीच सांगितलं तरी पण आपण कुठेतरी एक जे शास्त्राप्रमाणे चालत आले आणि आपण दरवर्षी सालाप्रमाणे जे करत आलं ते पण करतोय. तुझं काय म्हणणं आहे? मागच्या वर्षी आपण अगदी कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त होता, आपण काही केलंच नाही आता विभागामध्ये काही एवढं असं हे नाही आहे बाकीचे सण होतात तर हे आपण हरकत नसावे म्हणून आपण पण शास्त्राप्रमाणे आपण तोडगे करून घेतो. नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र रावराणे तुमचं पुन्हा स्वागत करतो मराठा लाईफ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. हे जे बघताय हे थोडं छान वाटतंय, गेल्यावर मी असं कधी करत नाही पण हे थोडं फील येतं आहे. बाकी त्याच्यामागे काय असं शो ऑफ करायचं वगैरे नाही, असं मी पहिल्यांदा केलं आणि मला छान वाटतंय. तर दहीहंडी आहे, दहीहंडी उत्सव कसा साजरा केला जातो आहे महाराष्ट्रामध्ये गल्लीबोळ्यामध्ये. कुठेतरी गालबोट लागलेलंच आहे गेल्या वर्षीप्रमाणे, पण तरीसुद्धा उत्साह कमी नाही आहे आणि थोड्याफार प्रमाणात म्हणा किंवा नियम पाळून शासनाने जे नियम दिले आहेत आपल्याला सगळ्यांना, सोशल डिस्टन्सिंग म्हणा किंवा अजून काही जास्त जमाव वगैरे नाही करायचं, तर त्या संदर्भात सगळे नियम पाळून गल्लीबोळ्यात दहीहंडी साजरी केली जाते. आमच्या डोंबिवलीमध्ये सुद्धा विजयनगर उत्सव समिती अंतर्गत ही दहीहंडी उत्सव साजरा केला जातो आहे जो आज आपण बघणार आहोत. आणि एक खास करून गोष्ट तुम्हाला सांगायची असते की बॅकग्राऊंडला माझं जे म्युझिक वाजतंय तुम्ही ऐका, तर स्पेशली सांगायचं तर माझाच एक मित्र आहे, खास मित्र आहे धनेश, सेक्सोफोनवर हे फक्त म्युझिक वाजवून मला पाठवलेलं आहे आणि ते आपण या व्हिडिओमध्ये ॲड केलेलं आहे. खूप धन्यवाद धनेश तुझे की या स्पेशली आपल्याला हंडीसाठी तू ही मदत केल्याबद्दल. आता दहीहंडीबद्दल आपण हा व्लॉग आज बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. मंडळाचे खजिनदार आलेले आहेत कपिल. कपिल काय म्हणतो, आपण कशी दहीहंडी करतोय? जोरात असते पण यावेळेला आपल्याला तुझा मुलगा आहे ना आणलेला. उकून दहीहंडी आपल्याला गव्हर्नमेंटने सांगितलं की नाही करायचं तरी आपण कुठेतरी करतोय, काय म्हणणं आहे तुझं त्याच्यावर? वैयक्तिक माझं असं आहे सणांवरती असलेले निर्बंध हे आता थोडं शिथिल करण्याची नक्कीच गरज आहे, जपलं पाहिजे. त्यामुळे आपल्या मंडळाने हा जो निर्णय घेतला छोट्या खाणी पद्धतीने का होईना, पण आपला सण आपण साजरा करूया. तरी आपण सगळे सोशल डिस्टन्सिंग राखून थोडक्यात तरी साजरा करायला एकत्र, अतिशय छोट्या पद्धतीने आपला उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतो. वा यस यस, सालाप्रमाणे वार्षिक जे आहे ते केलंच पाहिजे. सुटतो मुटतो सगळं आपली काय जे असे ते काय नियमाचं पालन करून शास्त्राप्रमाणे
म्हणून आपण करतो सगळे नियम पाळून वेदिका हाय असली असली हाय मित्रांनो अशा प्रकारे सर्व विभागात म्हणा पूर्ण महाराष्ट्रात विभागात गल्ली बोळीत सोसायट्यांमध्ये गल्ली बोळात सगळ्या ठिकाणी दहीहंडी उत्सव हा खूप छान प्रकारे साजरा झाला खूप उत्साहात साजरा झाला खूप छान वाटतंय. तर आज पाऊस पण होता बऱ्यापैकी आणि थोडक्यात मी दाखवायचा प्रयत्न केला एक छोटासा की दहीहंडी उत्सव कसा साजरा केला गेला हा मी दाखवायचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराल तर विसरू नका. आणि एक सांगायचं की सबस्क्राईब लोक करतायत कदाचित तुम्हाला नोटिफिकेशन जात नसेल तर सबस्क्राईब नंतर जी बाजूला बेल आयकॉन आहे तिथे तीन ऑप्शन असतात. ऑल जो ऑप्शन असतो बेलमधला तो क्लिक करा त्यामुळे नोटिफिकेशन तुम्हाला लवकर येतील. हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. अजून काय सांगू तोपर्यंत टाटा बाय बाय जय बजरंगबली.